थांब, मी मी सांगू, थांब थांब. हे बघ, हे बघ, हे बघ. यस सर, काय प्राइस आहे? 750. ब्रँडेड नाहीये. आहे मॅम, त्याची प्राइस ना 2500 वर आहे. चालेल, बघू दाखव ना. घ्या फोटो. सरळ बघा, बघू हे मागाचे. हा साहेब, एवढे महागडे कपडे जरा ब्रँडेड तरी ठेवायचे ना. कपडे ब्रँडेड शॉप आहे. काय ब्रँडेड शॉप आहे, सेकंड हँड कपडे वाटायला लागले. फोटोत नीट दिसाना तर अंगाव चांगले कवा दिसायचे? जवळपास आहे का दुकान एखादं चांगल्या कपड्याचं? चला ओके, चला. मी बघत कसं स्पीड जातो. अरे कम ऑन, अरे ही बघा माझी स्पीड. रस्त्यावरून जायचंय. बघतीयस ना तो किती एन्जॉय करतोय. तुला कम्प्लेंट करत राहते अननेसेसरीली. आम्हाला जमत नाही ग, पण तू घेऊन येत जा ना आठवड्यातून दोन वेळा. हो पुढे बघ. डेली सोप आहे भाई, 18 सीन करणे गे. अरे यार, यावेळी तरी बरोबर करा दादा. ते करते ऍक्शन. परवा दिवशी आपण नक्की भेटूयात. ओके चालेल, ओके बाय बाय. गॉट इट, ओके. ब्रेक फॉर लंच. वा 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 सर, काय शॉट घेतला बाबा. तुम्ही कोण? सर मी एक नवीन कलावंत आहे सर, मला काम करायचं आहे आपल्याच बरोबर. माझा पोर्टफोलिओ पण आहे. एक मिनिट हा सर, सर एक मिनिट सर. हे इकडचं उजव्या हाताचं दाबीत राहा सर. ह्या पहा कॉमेडी, ह्या पहा ऍक्शन, सिरियस. सर हे डोळे माझे बारके. बघा बघा, नीट बघा सर. यस सर, मला मारधाडीचे जास्त शॉट देऊ नका. पण काय रे, घाबरतोस की काय? नाही नाही, मी घाबरत नाही, पण मला मारहाण करून बाकीचे नट घरी नाही बसवायचे. माझ्या अभिनयाच्या दणक्यानेच घरी बसवायचे सर. खलीच्या अंगात नसेल तेवढी माझ्या अभिनयात ताकद आहे सर. एक मौका देऊन बघा सर तुम्ही. एक रोल आहे माझ्याकडे हिरोच्या मित्राचा. हो थँक्यू सर. हिरो सर, सर शूटिंग कधीपासून? शूटिंग परवापासून. पण ते फोटोंमधले सगळे कपडे घेऊन येशील तू? ते कपडे कसे आणता येतील सर? का तुझे नाही येते? नाही माझेच आहेत, पण माझ्याकडे कपड्याचा ढिगार आहे. त्यातनं नेमके हे शोधायचे म्हणजे मुश्किल आहे सर. हे बघ, हे कपडे आणू शकलास तर ठीक, नाही तर राहू दे. नाही जाणे कहा कहा से आते. ह्याच्यासाठी मी मालिका सिरियल डॅनमध्ये काम करीत नाही. डेली सोप घरनं कपडे आणायचे नाही, हा नियमच आहे आपला. काय काय काय, डायरेक्टर का दोस्त तू? मैं लहानपणीपासून शाळेत शिकलो एकत्र. तो म्हणला आधी जेवून घे, गप्पा नंतर मारू. लय वर्षाने भेटला ना, काय खायला मिळत नाही का? धमकी जरा ऐसे पूछते मत जा, डायरेक्टर भड़क जाएंगे तो हकल देंगे तेरे को बावले. काय दिवाळी एन्जॉय केली ना? हो नाही नाही, मला नाही फार सोशलायझिंग करायला आवडत, आणि नातेवाईक तर नकोच. आणि या बायकांच्या गप्पांचा तर इतका कंटाळा येतो. लाडू कसे झाले, चकल्या झाल्यात का? हो ना. हो एनिवे, या दिवाळीत किती शेअर्स घेतलेस तू? वाव ग्रेट पार्थ, आहे की नुसती मजा करतोय. क्रॅकर्स? हो नो वे, आम्हाला नाही आवडत मुलांचा असा जीव धोक्यात घालायला. आणि सिद्धांत तर म्हणतो की ज्यांच्यात दारू प्यायची हिंमत नसते ते असे फटाक्यांच्या दारूवर पैसे उडवतात. हो ना. बर एक मिनिट एक मिनिट. हो सिद्धांत, माय बॉस विश करतीला. हाय, wish you many many happy returns of the day. Diwali. I'm sorry, was a bit busy. Belated happy Diwali. Yep, thanks. Ho ho. Yeah yeah, sure sure. Yeah. Bye. Sangeeta, kiti vel lagto ga Akash diva kadhayla tula?
रात्रभर लावणार आहेस का? आटप लवकर. Good morning, Siddhant. How do you do? Morning, sir. So, what do you think about recession? There is always a threat of recession. So, it's our responsibility to maintain our company's reputation in IT industry. Definitely, I'll do my best, sir. So, you're ready to move, huh? Yeah, I'm ready. I'm ready to stay in US as many days as you say, sir. And what about your family? No, work stands first for me. Family secondary. Okay then, goodbye. Oh God, Sangeeta, kiti vel lagto tula kama urkayla? Zara speed ne kaam karat ja. Ho, didi. Kela tayar nahit kelas na? याचा टिफिन भर मी बघते काय ते भरते दीदी मम्मी तू आज सुट्टी घ्या ना मग तुम्हाला खूप गोष्टी सांग नाही राजा मला गोष्टी येत नाहीत पण का सागरच्या आईला किती किती गोष्टी येतात जे बी ए आणि एम ए शिकतात ना त्यांना गोष्टी येतात मी एम बी ए आहे राजा पण तू एम ए किंवा बी ए का नाही शिकलीस कारण मी एम बी ए शिकले मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन काय उपयोग तुला साधी एक गोष्ट सांगता येते पार्थ नाव प्लीज डोंट वेस्ट माय टाइम चल क्विक ओके तू आज सुट्टी घे मग मी तुला गोष्टी सांगेन बेबी मम्मी ने सुट्टी घेतली ना तर मम्मीचे 3000 रुपीज वेस्ट जातात आणि तू बघतोस ना टीव्ही वर मम्मी डॅडी कसे ऑफिसला जातात आणि शहाणी मुलं घरी स्टडी करतात गेम्स प्ले करतात टीव्ही मध्ये दाखवतात ते खोटं असतं नाही स्वीटी ते खरं असतं मग तुम्ही दोघ जण टीव्ही मधल्या मम्मी डॅडी सारखं किसका नाही करत तुझं टीव्ही बघणं आता बंद केलं पाहिजे मम्मी तू जर रोज घरी थांबलीस तर मी एक सेकंड सुद्धा टीव्ही बघणार नाही निलिमा निलिमा बाय बाय संगीता काय झालं या माशांकडे लक्ष देतेस की नाही किती डल झालेत नाहीतर ते शर्मिलाचे मासे बघ कसे फिरत असतात इकडून तिकडून हो पे अटेन्शन टू देम हो दीदी आणि पार्थचा टिफिन भरलास का भरतेच आहे ना आता बाय पार्थ मम्मी मम्मी पार्थ टाइम लेट तुला जे हवं असेल ते संगीताला सांग हा मला पप्पी हवी आहे ती सुद्धा संगीताला सांगू बस जाऊ मी आज मम्मी माझ्या शाळेत ग्रँड पेरेंट्स डे आहे बेबी तुला किती वेळा सांगितलंय की तुझे आजोबा बिझी असतात ते नाही येऊ शकत पण का ते कधीच का नाही येत आपल्याकडे संगीता आले पार्थला बघ पार्थ ये इकडे बाय संगीता मला भूक लागली आहे संगीता मला भूक लागली आहे किती किरकिर करतोस रे थांब देते मॅगी करून तुला जाऊन आत गेम खेळ जा लवकर दे हा अरे आताच गेली
पार्कच्या शाळेत आज ग्रँड पेरेंट्स डे आहे. तो आजोबांबद्दल विचारत होता. मला कळलंच नाही काय करायचं. निघून आले तिकडनं. निलिमा, माझे आई बाबा माझ्या लहानपणीच अपघातात मारले. पण तुझे आई बाबा आहेत ना. पार जेव्हा त्यांच्याबद्दल विचारतो तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं मला खरंच कळत नाही. सांगूया की ते हरवलेत. निलिमा? हो, कारण माझ्यासाठी त्यांचं काहीही अस्तित्व नाही. केवळ माझ्या मनाप्रमाणे लग्न केलं म्हणून 2 वर्ष माझ्याशी बोलले नाही येते. ठाऊक आहे ना तुला? पण निलिमा, आपल्याकडे पर्याय नाहीये. पार्थसाठी पार्थसाठीच कशाला? नातू झाला तेव्हा त्यांना नातवाला बघायला यायचं होतं. पण त्याआधी लेक कशी आहे, कुठे आहे, काय करते कधीतरी विचारलं त्यांनी? नाही. कन्यादान देखील केला नाही त्यांनी. ही देन डिडंट केअर. व्हाय शुड आय केअर नाव? मी नाही बोलवणार त्यांना. हे बघ निलिमा, आज आपल्याला गरज आहे. त्याला आपण एक नवीन गेमची सीडी आणून देऊ. तो विसरेल, आय एम शुअर. अपार्ट, आज तू एकटाच का आलास? ऋत्विज कुठे आहे? तो आज त्याच्या आजोबांबरोबर येणार आहे म्हणून तो नाही आला. अच्छा. सहायता करने के प्रकार तो बहुत है, लेकिन आप मेरे से बात कर रही ये चेक प्रकार की सहायता है? शिवानी जी, मैंने आपसे कहा था ना, जब हमारी सर्विस के बारे में कोई कंप्लेंट हो तभी फोन कीजिए. सर्विस के बारे में कंप्लेंट है मैडम? बताइए क्या कंप्लेंट है. नहीं नहीं, मेरे को फोन चाहते नहीं इस फोन पे. कब से ट्राई कर रहा हूँ, स्ट्रगल कर रहा हूँ मैं फिल्म इंडस्ट्री में हीरो बनने के लिए. देखिए, ये आपकी पर्सनल प्रॉब्लम. पर्सनल कैसे? ऐसा कैसे बोल रहे आप? नहीं नहीं, कल को मैं हीरो बन जाऊंगा तो कितने फोन आएंगे मेरे को, कितने मैसेज आएंगे, हैप्पी बर्थडे फलाना, हैप्पी वैलेंटाइन डे, फादर डे, मदर डे, हैं, बहुत सारे फोन आएंगे. तो आपकी कंपनी का फायदा नहीं होगा क्या उसमें? लेकिन अभी आपको फोन नहीं आते, इसमें हम क्या कर सकते हैं? नहीं नहीं, कुछ तो करना चाहिए आपने शिवानी जी. ये आपकी गलती है. क्या? हमारी गलती? नहीं तो क्या है? आपकी कंपनी का एक फोन 4-4 दिन बचता नहीं, ये आपके लिए इंसल्ट की बात नहीं है क्या? और नहीं कोई फोन करता तो आप अखंडा फोन करते जाइए दिन में, उतना दिल को सुकून मिल जाता है. अकेले आदमी कितनी परेशानी रहती, कंटाल जाता आदमी. ओके ओके, मैं आपकी कंप्लेंट लिख लेती हूँ. आपने खाना खाया क्या शिवानी जी? हाँ? आज तक ये सवाल किसी ने नहीं पूछा. थैंक यू दत्तू जी. दत्तू जी? विजा पोहे झाले करे. परलोक विद्या इथे ह्या लोकातली विद्या मिळाली आणि परलोक विद्या. A very good morning to my dear children and their grandparents on the occasion of Grandparents Day. We have a grandfather who has come here with his granddaughter, who is going to show us some origami artwork. So let's welcome Mr. Anil Outsad. On behalf of all the grandparents, I invite Mr. Prakash Parkar on stage to share his feelings on this Grandparents Day. Please put your hands together for Mr. Prakash Parkar. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी मराठीतच बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे की इंग्रजीमध्ये डिओला डू म्हणतात, पण एनोला नो का म्हणतात हे काही मला कळत नाही.
असो, आता मी बाहेर एक चित्राचं प्रदर्शन बघितलं. फार छान चित्र काढलेत मुलांनी. त्यातलं एक चित्र तर मला भयंकर आवडलं. ते चित्र आहे पार्थ मेडेकर याचं. चित्रकार पार्थला काहीतरी द्यायची मला इच्छा आहे, म्हणून हिरो ऑफ द डे पार्थला मी स्टेज वरती आमंत्रित करतो. येस, आय मीन इट. आणि आजोबा, माझे चॉकलेट कुठे? अरे हो, आहे ना, तुझं पण आहे. हे घे, मजा करा. आय इन्व्हाइट इशिता. शी वॉन्ट्स टू से अ फ्यू वर्ड्स अबाउट हर ग्रँडफादर. सो लेट्स इन्व्हाइट इशिता ऑन स्टेज. My grandfather's name is Prakash Vidarge. He takes me out. He tells me lots and lots of stories about Ganesha and Hanuman. He teaches me prayers and brings me gifts. He takes me to farmhouse and he plucks flowers and gives nectar from it to me. When my mother and father are went out, when I'm hungry, I tell my grandfather. My grandfather cooks food and gives me. I love my grandfather. We have come to an end of this event. Now it's time for a big bash. Music. पार्थला तू आपल्या बरोबर आणलंस हे खूप छान झालं. हा, गुड, व्हेरी गुड. पण आजोबा, खरी गंमत काय माहितीये का? पार्थला आणण्याबद्दल तो मला त्याचा व्हिडिओ गेम देणार आहे. ऋत्विज, हे असं ब्लॅकमेल करणं चांगलं नाही. हा, बॅड, व्हेरी बॅड. तुझ्याकडून मला ही अशी अपेक्षा नव्हती. तुझ्यामुळे आजोबा मला ओरडले. आता पुन्हा आमच्या बरोबर कधी येऊ नकोस. ऋत्विज, संगीता, पार्थ जेवला का ग? नाही दीदी, मी त्याला बोलवायला गेले होते पण तो आलाच नाही. त्याला बोलव, त्याला विचार काय हवंय ते. वाटल्यास पिझ्झा मागून दे. नीट लक्ष दे, कळलं का? मागवते ना, पिझ्झा मागवते ना मी. आणि मी आज लेट येणार आहे, ठीक आहे? हा, हे पिझ्झा. हा हा, तू एकटाच का खेळतोयस? दुपारी बाकीच्या मुलांचे मम्मी पापा त्यांना खेळायला सोडत नाही, रागवतात. तुला नाही रागवत? छे, माझ्याकडे, माझ्या घरी मला रागवायला कोणीच नसतं. अरे, तू दुसऱ्या मजल्यावर राहतोस ना, मग इकडे सातव्या मजल्यावर काय करतोस? मला खूप लोक भेटतात, मला मज्जा येते. ते मला विचारतात हाऊ आर यू, मला बोलायला खूप आवडत. हो, पण माझ्या घरी माझ्याशी बोलायला कोणीच नाही. अरे अरे, ओके, बाय डार्लिंग. बाय. Thank you.
चला एक मिनट, हॅलो एक मिनट, हॅलो। अगं काय जेवलं का विचारती? अगं इथं खायला फुरसत नाही, एक बसा सगळ्यांना मिळते। काही नाही, लय फेमस झालोय मी आई। अगं लोक लाखो रुपये घेऊन माग लागलेत। हो नाही नाही, आमच्या पिक्चर मध्ये काम करताय का म्हणून? नाही नाही, या महिन्यात तुला मी 500 रुपयाची मनी ऑर्डर करतो म्हणजे करतो, ठेवू का? अगं लईच गर्दी आहे। घ्या सई सई सई। ए बाळा, काय तुम्ही त्याची सई कशाला घेताय? तो काय हिरो आहे का? नाही ते मला माहित नाही, पण त्यांनी सई दिल्यावर ते आम्हाला चॉकलेट देतात ना, मग तुम्ही पण जा, तुम्हाला पण सई दिल्यावर नंतर चॉकलेट देतील ते। काय रे धक्त्या, काय चाललंय हे? गबत जरा बिझी आहे ना, जरा थांब। पण सया। हा हेदार, हा हेदार, चला पळा, ज्यांचं झालंय त्यांना हा चॉकलेट, चला जा पळा। अरे कसं आहे विजा, उद्या सुपरस्टार झाल्यानंतर किती सह्यानंतर हात दुखतो हे कळणं मी नाही का नाही, त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागलो रे। तू कुठं बोंबलत हिंडत होता? काय नाही, तुला शोधत आलो। चल चहा घेऊ। चल। मला सुख करता दुख हरता नीट पाठ नाही म्हणून तू रागवलायस ना? अरे पण किती अवघड शब्द आहेत त्याच्यात। इंग्रजीत सुख करता दुख हरता आहे का ते पण मम्मीला विचारलो, पण ती नाही म्हणाली, ट्रान्सलेट पण करून देत नाही। पण मी काय करू बाप्पा, तिला तिला माझ्यासाठी काही वेळच नसतो, कायम बिझी असते। सॉरी बाप्पा। कॉपी नाही करायची, शिकायचं तर तुझ्या आजोबांकडे जाऊन शिक। आजोबा आपण याला आपली गंमत नाही सांगायची। हा असं नाही करायचं बेटा। ठीक आहे, तुम्ही ह्याला शिकवा, मी चाललो। अरे थांब सिद्धार्थ, अरे कुठे बोलतोयस, थांब। नमस्कार, युवराज प्रज्योत कुमारच्या वाढदिवसानिमित्त या रंगमंचावरच्या माझ्या 100व्या कार्यक्रमानिमित्त जोरदार टाळ्या। आता तुम्ही म्हणताल हा कोण न्यूज चॅनेलचा माणूस आला, पण आजकालचा जमानाच टीव्हीचा आहे आणि माझा कार्यक्रमही त्याच्यावरच आधारित असल्यामुळं हा मी एकदम विशिष्ट माईक घेऊन आपल्या समोर कार्यक्रम सादर करतोय। आजकालच्या टीव्हीच्या जमान्यात आई बापाला आपल्या लेकराचा वाढदिवस लक्षात राहतो ही केवढी भाग्याची गोष्ट आहे। म्हणजे कसं झालंय, आपल्या लेकराचा जन्म सांगताना बाया बोलताना म्हणतात, अग साज बी कवी बहू मधल्या गीताला आणि मला एकदाच दिवस गेले। किंवा पवित्र रिश्ता मधल्या काजलच्या डोक्यावर जाऊ परिणाम झाला तेव्हा आमचा बंटी जन्माला। किंवा बाप काय सांगतो, आमचा बंटी आयपीएलच्या वेळी जन्माला आला म्हणजे तिकडं हरभजननी श्रीसंतच्या थोबाडीत मारलं आणि इकडं बंटी जन्माला आला। किती परिणाम आहे टीव्हीचा। आई बाप लेकरासाठी काम करते, थकून भागून घरी येतेत आणि लेकरू काय म्हणत, भाग भाग डीके बोस, भाग भाग डीके बोस। ते तरी काय करीन, दिवसभर तीच पात्र राहत करणार तरी काय।
टीव्ही वरच्या खुनाच्या तपासाच्या मालिका पाहून तो पोरं भांजाळून जातात. एखाद दिवशी बापाला यायला उशीर झाला तर लेकरू आईला म्हणतो, मम्मी डॅडीच्या खुनाची कुणीतरी सुपारी तर नसेल ना घेतली? आता दिवस रात्र सनसनी पाहिल्यानंतर त्याचं काय होणार आहे? ते तर लेकरं आहेत, लगेच कॉपी करतात. माझ्या मित्राचा पोरगा चिअर्स केल्याशिवाय दूध पेत नाही. टीव्हीचा परिणाम काय करतील लेकरं तरी दुसरं? आणि आजकाल लेकराला विचारलं जिलेबी काय तर तो म्हणतो बाई आहे. आता जिलेबी बाई गाणं ऐकल्यावर ते तरी काय म्हणेन दुसरं? धन्यवाद, एन्जॉय द बर्थडे. सिद्धांत, आज पार्थला आणायला हवं होतं पण कशाला? दारू वगैरे पितात लोक, काही गरज नव्हती. ओके डन देन. चलो बाय सिद्धांत. बाय नीलिमा. बाय बाय बाय. जरा पाणी आण रे. अरे साहेब, मी वेटर वाटलो काय तुम्हाला? ऍक्टर आहे मी. आता इथं मी सादरीकरण केलं साहेब. ओ आय एम सो सॉरी, मी तुला ओळखलं नाही. मगाशी तू या वेगळ्या कपड्यांमध्ये होतास ना, पण एनीवे छान ऍक्टिंग केलीस तू. असं? अरे तू कशाला पाणी आणलं साहेब? तुम्ही आता ही एवढी माझी तारीफ केली. कलावंत शेवटी कौतुकाचा भुकेलेला असतो साहेब. आता जीव मागितला तरी देईन मी तुमच्या. खरंच तू खूप छान ऍक्टिंग केलीस. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला बोलवीन तुला मी. मी नक्की येईन साहेब. मी कुठली भूमिका मन लावून करतो साहेब बरं. म्हणजे अगदी लहान पोरापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत कुठलाही रोल द्या मला, इतका सॉलिड करतो. गावाकडनं नाटकात एकदा 10 महिन्याच्या पोराचा रोल केला होता. काय 10 वर्षाचं म्हणायचंय का? नाही नाही, 10 महिन्याच्या. सगळे मला हाच प्रश्न विचारतात, म्हणजे रोल काय होता? विंगीत बसून आवाज काढायचा होता. आणि मी इतका हुबेहूब आवाज काढला, लोक परेशान प्रेक्षक. आणि एक बाई तर कळवळून म्हणली, कारड विचार लेकराला. आणि ती माग आली विंगेत तर तिला लेकरूच दिसत ना. ती म्हणली, असं कसं काय झालं बाया? मी म्हणलो, मी आवाज काढला मावशी. तुला शाबासकी दिली असेल ना? नाही नाही, एक धापाटा हाणला पाठीत तिने. आता ह्याच्यापेक्षा चांगली दात काय असती साहेब? नाही नाही, खरंय. तुझं काही कार्ड वगैरे हो आहे ना साहेब? डॉक्टर विधाते, तू डॉक्टर? नाही नाही, मागच्या साईडने ऍक्टर दत्तात्रय गोंधळेकर. डिटेल पत्ता आहे, मोबाईल नंबर आहे. आणि कसं आहे, खाली समजा माझा मोबाईल नाही लागला तर केअर ऑफ नंबर पेन आणि लिहिलंय सगळं. ओके, मी नक्की सांगेन तुला. मजा आली ना पार्टीत? मजा आली, पण बोर होतो. मला काय करणार, रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी जावं लागतं, इलाज नाही. असो. अरे पार्थच्या रूमचे लाईट चालू आहेत. लाईट चालू आहेत? जागा आहे अजून. हा हो, झोपला नाहीस? माझे आजोबा कुठे आहेत? पार्थ, आजोबा म्हणजे आईस्क्रीम आहेत, पैसे देऊन विकत आणायला. पण डॅड, तुम्हीच तर म्हणाल होतात ना मम्मीला की जगातली प्रत्येक गोष्ट पैसे देऊन घेता येते. पार्थ तू घरी जा, आंघोळ कर, शाळेत जायचं तुला. पण तुम्ही म्हणाल होतात, तुम्ही म्हणाल होतात. अनु, आय डोंट नो व्हॉट टू डू यार. कसं समजावून सांगू पार्थला? त्याची काही चूक आहे म्हणा, ही जस्ट टू स्मॉल टू अंडरस्टँड एनिथिंग. अगं, आपल्याला वाटतं ग की आजी आजोबा आपल्या बरोबर असले की मुलांची सोय होते, पण फार त्रास होतो हा आपल्याला. आता बघ, माझे सासू सासरे माझ्या बरोबरच आहेत, पण इतका वैताग देतात ना ते. रात्री उशिराच का आली, मुलांना बर्गरच का देते? काय करायचंय यांना? आणि मला सांग, बर्गर मध्ये काही विष असतं का? पण त्यांना वाटतं की मी घरातच बसावं दिवस रात्र त्या पोळ्या लाट. हॅलो.
हॅलो डॅडी, आजोबांशी बोलणं झालं? तू जेवलास पार्थ? मी आजोबा आल्यावरच जेवणार. पार्थ, हॅलो पार्थ, मरता का सारखा बाजूला. हॅलो हॅलो दत्तू, मी सिद्धांत बोलतोय. तू नंबर दिला होतास मला. साहेब, फिल्म इंडस्ट्रीत असा एकही माणूस नाही ज्याच्याकडे माझा नंबर नाही. पार प्रोड्युसर डायरेक्टर पासून स्पॉट बॉय पर्यंत सगळ्या पत्तोर आपले नंबर आहेत साहेब. आपण कुठे भेटलो होतो, कोणत्या शूटिंगला साहेब? नाही, आपण प्रजोतच्या बर्थडे पार्टीला भेटलो होतो. मी तुला सांगितलं होतं की बर्थडे पार्टीला बोलवीन म्हणून. हा 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 हा. आपण भेटू शकतो आज? हो, पण आता मी शूटिंग मध्ये भयंकर बिझी आहे सर. 10 भेटू रात्री. ठीक आहे, मग कुठे भेटूया? शांघायला. शांघाय? ओ, मग परत कधी येणार तुम्ही? नाही नाही, शांघायला तुम्ही या ना मला भेटायला. मी शांघाय? कुठल्या रिक्षात बसायचं आणि शांघायकडे यायचं? रिक्षानी शांघायला? मग काय पायी पायी येतात? काय गाडी नाही तुमच्याकडे? नाही नाही, शांघाय म्हणजे सिंहगड रोडला शांघाय रेस्टॉरंट अँड बार. कुणाला विचारलं सांगते, फेमस आहे साहेब. बार मध्ये? अरे कुठे गेला तो ऑरेंज शर्ट वाला, बोला त्याला. अरे ऑरेंज शर्ट, कुठे आहे ऑरेंज शर्ट? साहेब मी बिझी. हा आता आलो. यस सर, आलो. काय रे, कुठे गेला होता रे? सर माझा अर्जंट फोन होता. चल चल चल, उभा. यस सर, रेडी. यस सर, यस सर. ऍक्शन. तू फक्त एकदा हो म्हण निशा, फक्त एकदा हो म्हण. हो निशा, फक्त एकदा. निशा, फक्त एकदा हो म्हण निशा. कट 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 कट. काय करतोयस रे? लग्नाचं विचारतोय का रेपचं विचारतोय? जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नको रे. येस सर. व्यवस्थित रिहर्सल घे. वन मोर. हॅलो, कधी आहे पार्टी? ए नीट करा ना. हॅलो, जाऊ दे. होतो विजा कधी कधी असं. ए तो तुला बोललाय, मला नाही कळलं ना. अरे मी त्याच्याबद्दलच बोलायला लागलोय. आईला दर्जेदार अभिनयाचा परिचयच नाही लोकांना यार. दिलीप कुमारची ऍक्टिंग बघून मोठे झालो आपण. हे किशन कुमार आणि अक्षय कुमारच्या पलीकडे याने काय पाहिलं का नाही रताळी काय माहिती. कधी आपल्या दर्जेदार अभिनयाला वाव मिळणार आहे रे? आणि मला बोंबरला फोनवर बोलतो म्हणून आणि स्वतः काय का कुणाशी बोलायला? पार्टी कितीला बसतोय वाटत रात्री काय माहिती येईल. साहेब सोडा. अरे बसा साहेब. नाही इथे नको, आपण दुसरीकडे जाऊया. फेमस बार आहे साहेब, इथे पीएक्स सिस्टीम आहे, क्वार्टर सिस्टीम आहे, सगळं आहे. नाही तरी सुद्धा आपण दुसरीकडे बसून बोलूया. चल. माझं क्रेडिट कार्ड आणलेलं नाही साहेब मी. नाही असू दे, त्याची गरज नाहीये. चल, माझ्याकडे गाडी पण आहे, आपण निघू. हो ना, याचं बिल पण द्यावं लागेल. हो देऊया. चल. अयो, याच्यापेक्षा भारी बार आहे पुढं. तुला माझ्या मुलासमोर त्याचे आजोबा बनून यायचंय. अयो आजोबा? फक्त 2 दिवस. एनी प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम कसा आहे साहेब, एकदा मी म्हाताऱ्याचा रोल केला की माझ्यावर शिक्का बसन ना, पुढे मला सगळे मग डांगऱ्याचेच रोल मिळतील. हे बघ, तुला सिनेमात नाही माझ्या घरी यायचंय. पण 10,000 रुपये मिळतील. 10,000? हो. पण घरनं कपडे आणत नसतो आम्ही. ठीक आहे, त्याचे तुला वेगळे पैसे देईन. आणि या बघा साहेब, मेकअप एकदम परफेक्ट झाला पाहिजे, त्याचे वेगळे पैसे लागतील. 5,000 रुपये. कसंय, 150 रुपयावाला मेकअप पण मिळतो, पण क्वालिटी राहत नाही त्याच्यात. नाही ठीक आहे, पैशाची पर्वा नाही. हाय ना, तू परवा माझ्या घरी पोहोचायचं, माझी खात्री आहे. माझ्या मुलाला आवडशील. आवडशील म्हणजे त्यानं पाहिलं कीच खात्री पटन मी तुमचा बाप आहे. हे बघ, तू माझा बाप, तू माझ्या बायकोचे वडील म्हणून येणार आहेस, कळलं? हो. आणि हो, हे घरामध्ये असं बाप वगैरे बोलायचं नाही. नाही नाही, मी फार शुद्ध बोलतो साहेब. मी घाशीराम कोतवाल मध्ये पण काम केलेलं आहे. घाशा अक्कर माशा, लई चरबी चढली करे तुला, ठोकाणी हानीत असतो मी. इट्स ओके, एवढी शुद्ध बोलायची गरज नाहीये. पार्थला माहितीये आजोबा गावाकडे असतात. मग बेस्ट आहे. पण आणखीन एक, घरामध्ये फक्त शिवाय द्यायचे नाहीत. नाही नाही साहेब, अजिबात शिवीगाळ करणार नाही मी. एकदा मी रोल मध्ये घुसलो की वेल मॅनर्ड होतो. एक पेग आणणारे फुकण्या.
काय मम्मी आजोबा काय करतात? ते टीचर होते, हा रिटायर्ड आहेत, गावी असतात. आजोबा 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 आजोबा. एक्साइटमेंट कमी कर, उद्या येणार आहेत ते. हा आता झोप तू. ओके झोप बाळा. गणपती बाप्पा उद्या माझे आजोबा येणार आहेत. अरे म्हातारा आहेस का तरुण आहेस? फालतू आहे फालतू. अरे मोडशील रे मोडशील. चल तिकडे. आम्ही नाही जा. अरे आजकालची मुलं हुशार असतात. एखाद्याने केस ओढले ना तर रोलचा पचका होईल पचका. ए गाजर पारख्या, काय माझ्या ऍक्टिंग वर विश्वास नाही होय तुझा? काय सांगायला लागलास विजा? सरकार कसे दिसतोय आम्ही? सरकार आजपर्यंत बऱ्याच जणांनी बऱ्याच जणींनी बऱ्याच जणांकडे पाठ फिरवली असेल, पण तुम्ही आमच्याकडे इतकी सुंदर पाठ फिरवून गेलात. अजूनही तुमची पाठ आम्हाला मुखपाठ आहे सरकार. ए ओव्हर ऍक्टिंग बास कर, आता मान मोडशील नाही तर स्वतःची. तुझ्या आईचा घो विजा रताळ्या, तर काय सांगायला लागलास? गावाकडं मी एकदा नाटकामध्ये शाहिस्तेखानाचं काम करीत होतो, तेव्हा नाटकातला शिवाजी माझे बोट कापायचे विसरला, तर मी अभिनयाचा असा दणका मारला. हे बघ, शिवाजीला असा बाय केला, मग शिवाजीच्या लक्षात आलं बोट कापायची, येऊन त्यांनी कापली तवा. तू शिवाजीला बाय केलंस? अरे त्या काळी कुणी बाय करत होतं का? अरे बाय नसतं केलं तर प्रेक्षकांनी नाटकाला बाय नसतं का केलं? आले. अरे आले रे, काय गडबड असते ह्याची? आजोबा 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 कुठे? आजोबा कुठे? अरे पार बोट घालून कुठे चाललाय? आजोबा कुठे? पार तिकडे ये. आजोबा अरे पार तिकडे ये ना. आजोबा कुठे आहेत? आजोबा नाही आले. आणि पटकन चेंज करून घे आणि जेवण घे. आज माझे आजोबा येणार आहेत, मी आजोबांबरोबरच जेवणार. बर ठीक आहे चल. आजोबा निदान आपल्या वयाचा तरी विचार करा. काय झालं? काय झालं काय म्हणताय? कधी मुलगी नाही बघितली का तुम्ही? अग बाळा, मी पण तेच म्हणत होतो. तू तरी निदान माझ्या वयाचा विचार करायचास. आता नीट दिसत नाही डोळ्यांनी. मला सुरुवातीला काहीतरी हलताना दिसलं ग, मग मी नीट बघितलं तर मग माझ्या लक्षात आलं तू व्यायाम करतेयस. आणि मला खूप अभिमान वाटला, माझ्याच अंगावर मुठभर मांस चढलं. आमच्या काळातल्या पोरींना स्वतःच्या फिगर पेक्षा नवऱ्याच्या पगाराच्या फिगरची जास्त चिंता असायची. चालू दे, तुझं चालू दे. हा ओके. काय पोरे कशी आहेस?
कामवाली आहे ती. नाही पण तरी सुद्धा माझ्या मुलीसारखीच आहे ना ती. अच्छा म्हणजे तुमच्या मुलीलाही तुम्ही असेच लाडानी भेटणार का? नाही नाही ती जरा मोठी झाली असेल ना. जा बाळ चहा घेऊन ये जा. हो. ओव्हर ऍक्टिंग कमी कर जरा. नाही नाही कसं आहे साहेब माझा अभिनयाचा कणकाचा असा आहे गावाकडं नाटकामध्ये कसा एकदा मी भूमिका शिरलो की शिरलोच. मला बायकोला मारायचा सीन होता त्या नाटकातल्या बायकोला मी खरंच इतका हानला 15 दिवस हात फ्रॅक्चर होता तिचा. हो हो उगाच नाही अभिनयाच्या 8 प्रमाणपत्र आहेत साहेब. आणि हो आणखीन एक मला इथे शिवराळ भाषा घरामध्ये नकोय भाषा नीट बोलायची समजलं. नाही नाही सर. आणि मिसेस कुठे आहेत सर तुमच्या? ऑफिसला गेल्यात. अच्छा टेन्शन घेऊ नका मी एकदा बिअरिंग पकडलं साहेब जोरदार अभिनय आपल्याला काय होय. नाही मला बिअरिंग पकडाय पुरत हे उघडच असतं का माशाच? ओके येस पार्थ 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 आजोबा. अले उली 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 उली. आजोबा तुम्ही कुणाचे वडील आहात मम्मीचे की डॅडीचे? काय रे नालाय का तू सांगितलं नाही मी कुणाचा बाप आहे ते माझ्या नातवाला. पार्थ तुझ्या मम्मीचे बाबा इथे. मी तेच म्हणत होतो. आजोबा मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येतो. हा अरे तू जरा ओव्हर ऍक्ट. घ्या चहा घ्या. सांडेल चहा सांडेल. आजोबा अले वा 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 वा. पार्थ आता आजोबा तुझ्या रूम मध्ये राहतील. हो मग मी त्यांना जाऊच देणार नाही. ए तू काय बघते का असं टकामाका टकामाका? एक घास नारड्याखाली उतरा ना माझ्या. आजोबा तुम्ही असे काय जेवता? पोळी कुसकरणे म्हणतात याला बाळ. तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं ना एक घास 32 वेळा चावून खावा. अरे पण असं घास 32 वेळा चावत राहिलं तर रात्रभर माणसाचं जेवणच सरणार नाही म्हणून 31 वेळा कुसकरायचं आणि 1 वेळा गिळायचा. आजोबा मला पण चुरून देता दे. बाबा त्याला भलत सलत काही शिकवू नका प्लीज. गधडे आता काय बापाला अक्कल शिकवते का? सिद्धांत काय बोलतायत हे? अग तुझे बाबा आहेत ना ते. आणि सासरे बुवा माझ्या बायकोला वेडवाकडं बोललेलं मला चालणार नाही. अरे एवढाही माझा अधिकार नसेल तर निघतो मी मला नको. नाही नाही अहो गंमत केली मी. तुम्ही जेवून घ्या ना. घे त्या चपात्याचं घे इकडं घे पटकन. आजोबा मला पण चुरून देताय ना? तेच बाळा मी तेच करतोय. ए मटके आणि काय एवढू शकर ती चपात्या? उद्यापासून मोठ्या चपात्या पाहिजेत. हे 2 घासात संपून जाता. आजोबा मम्मीला माझ्यासाठी संडेला पण वेळ नसतो. तिची सुट्टी फ्रायडेला असते आणि त्या दिवशी मी शाळेत असतो. डॅडी तर सारखे टूर वर असतात. ते दोघ कधीच माझ्याशी खेळत नाही. तुम्ही त्यांना खूप रागवा. हा पण तू मम्मीला सांगायचं ना संडेला सुट्टी घ्यायला. मी जर म्हंटलं मम्मी तू सुट्टी घे ना तर ती म्हणते मी जर 1 दिवस सुट्टी घेतली तर माझे 3000 रुपीज वेस्ट जातात. 3000 रुपीज? अच्छा बर. निलिमा काय रे? काय बाबा आज सुट्टी घेतो? नाही बाबा आज मला अर्जंट मीटिंग आहे मला नाही घेता येणार. अगं मीटिंग दररोजच असते अर्जंटच असते पण एका दिवशी मुलाला वेळ द्यायचा वडिलांना वेळ द्यायचा. कम ऑन बाबा आय कांट वेट. जास्तच उद्धट होत चाललीयस हा तू. मम्मी आज तरी ऑफिसला जाऊ नको ना प्लीज. बेबी तुला सांगितलंय ना मला सुट्टी नाही घेतायत. आणि आजोबा आहेत ना तुझ्या बरोबर? तू जर थांबलीस तर मला जास्ती आनंद होईल. तुझे बाबा आहेत ना ते? डिडंट आय टेल यू मी जर सुट्टी घेतली तर किती लॉस होतो? 3000 रुपीज. करेक्ट. हा चल निघते मी. पार्थ
मम्मी मी हे जमवलेले 3000 रुपये आता तरी सुट्टी घेशील आजच्या दिवस प्लीज प्लीज. ओके थँक यू. मी ऑफिसला फोन करते. अरे वा मासे पाण्याच्या वर लटकवलेत. पार्क मध्ये जास्त मस्ती करू नको हा पार्क. निलिमा पार्क मध्ये तो मस्ती नाही तर काय भजन म्हणेल का मग. चलो सावकाश. हा पण घाबरत नसतो. तो म्हातारा बघा, नाहीतर तुम्ही चार पावलं नाही चाललात तर अर्धा तास धापा टाकता. बायको नसेल त्याला. मम्मी आजोबांबरोबर खेळायला फार मजा येते. माझे आजोबा सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. मग माझे बाबा आहेत ते. माझे डॅडी पण खूप स्ट्रॉंग आहेत पण ते माझ्या बरोबर कधीच खेळत नाही. त्यांना मी बाहेर मातीत खेळलेलं आवडतच नाही. प्रत्येक पोरांनी न्यूटन व्हावं असं आई बापाला वाटत असत. पण न्यूटन घराबाहेर खेळायचा म्हणून एक दिवस झाडाखाली तो बसला होता सफरचंदाच्या. त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. न्यूटन जर घर नावाच्या कोंडवाड्यात असाच बसला असता तर त्याला एवढे शोध कधीच लागले नसते. आजोबा तुम्ही काय बोलताय. काही नाही रे, माझ्या नाटकातले डायलॉग आठवले ते म्हणतोय. आपण नेहमी सरळ वागत असतो त्याच्यामुळं कुणाला घाबरायचं नाही. कुणी आपल्याला एक बोललं तर आपण त्याला दोन बोलायचं. बाराखडीतल्या सगळ्या शिव्या मी तुला शिकू शकतो, कळलं? कोणत्या? तरमाळ्या, नरसळ्या. ओ काहीतरी काय बोलताय बाबा. मग काय म्हणू मॅडम, सांगा तुम्ही. इडियट डॅम्बिस असं म्हणू का? हो, डिसेन्सी ठेवा जरा. आजोबा डॅम्बिस म्हणजे काय? आपण तुझ्या आईकडनं समजून घेऊ. डॅम्बिस म्हणजे काय? लव्हेबल पण नॉटी, जो काम करत नाही, जो कमिटमेंट पाळत नाही. कळलं तुला? डॅम्बिस. आम्हाला द्या दोन भुट्टे. हो, किती काळ झालंय ते. लिंबू मीठ नका लावू. अरे का, मजा येते. आजारी पडेल तो बाबा. काही आजारी नाही पडत भुट्टे खाल्ल्याने. हे नाही खाल्लं तर आजारी पडेल तो. तुला काही कळत नाही त्यातलं गिरे. मी त्याची आई आहे, त्याला काय द्यायचं नाही द्यायचं मला कळतो. हे मी तुझा बाप आहे, तुझ्यापेक्षा सगळ्यात जास्त मला कळतं. चला द्या इकडं. ठीक आहे साहेब. हा आणि हे घे, काय काय नाही होत. खा ग. किती झाले मामा? दोन्ही मिळून 30 रुपये झाले साहेब. हे घ्या. आता आईला नवीन पिगी बँक काढायला सांगा. मम्मी नवीन पिगी बँक. बर मी ऑफिसला जाते, अर्जंट मीटिंग आहे. बाय बाय. हॅलो मिस पिंटो. हाय स्वीट हार्ट. हाय मिस पिंटो. हाय, मी ओळखलं नाही तुम्हाला. मी आजोबा याचा. ओके ओके ओके. तुम्ही इथेच राहता? हो मी इथेच राहते. ओके बेटा, आय एम नहारी. बाय. चला आजोबा. चला. पार, या मिस पिंटो कोणत्या फ्लोअरला राहतात रे? थर्ड. थर्ड. चला आजोबा. एक मिनिट आजोबा. हे पाठक अज्जी आजोबा आणि हे माझे आजोबा. नमस्कार. काय निवांत बसलाय? मुलाची वाट बघतोय. दहावी त्याच्याजवळ असते ना. चला ना आजोबा.
आजोबा हा माझा पर्सनल कम्प्युटर. अरे वा बाळ पार्थ, याला इंटरनेट आहे का रे? हो आहे की. बाळा मला थोडीशी तहान लागली रे, पाणी घेऊन येशील? हो. आजोबा पाणी पी की मग. अहो तुम्ही मागवलंय. अरे आजोबा हे काय बघताय? अरे काय झालं, चुकून माझ्याकडनं बटन दाबली गेली आणि काय आलं मलाच कळलं नाही. तू बघतो अशी चित्र? नाही, मी तर मस्त गेम खेळतो. शाबास, दाखव मला गेम खेळून दाखव. हे बघ, मी तर असली फास्ट कार चालवतो. कशी बघ आता. अरे वा मस्त कार आहे. भिंतीवर नाही चालवतोस? चालव भरभर भरभर चालव. आजोबा माझे पाय दुखताय. पाय दुखतात? कॉम्प्युटर वर तर एवढा जोरात फास्ट कार चालवतो, मग इथे काय? आणि ही अशी चाक असलेली सायकल का घेतली? माझ्या पप्पांना वाटत की मी पडेन म्हणून ते मला तशी सायकल नाहीच घेऊन देत. अरे तू पडल्याशिवाय तुला येणार कशी आहे सायकल? जोरात लांब जा, जोरात मी आहे. फास्ट चालव चालव. कॉम्प्युटर वर फास्ट कार चालवतोय, चालव जोरात. तुम्हाला खरंच जायचंय गावाला? अर जाव लागणार बाबा, आजी आता म्हातारी झाली, तिला रात्रीचं दिसत नाही. मग तुम्ही आजीला इकडेच का नाही आणत? अरे ती ऐकत नाही ना माझ. मग मीच तुमच्या बरोबर येतो. अरे सोन्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की तुला घेऊन जाणार आहे मी. तुम्ही माझ्या मम्मी पप्पांसारखं खोट बोलताय. नाही नाही, खोट कशामुळं? हे बॅग. खुश चॉकलेट का तुला आवडत नाही? नाही का? आजोबा जर चॉकलेट नसतं जगात तर मम्मी पप्पांनी काय केलं असतं? रोज घरी उशिरा काय येतात हे कसं समजवलं असतं मला? जेव्हा त्यांना मला द्यायला वेळ नसतो तेव्हा चॉकलेट देतात. त्यांना वाटतं चॉकलेट दिलं की मी खुश, पण मी नाही होत. आजोबा हे बघा, सगळे चॉकलेट तसेच जपून ठेवलेत. जा तुम्ही आजोबा, तुम्ही पण मम्मी पप्पांसारखं खोटं समजून सांगाल मला. मी आता लहान राहिलो नाही, मला कुणाचीच गरज नाहीये, कुणाचीच नाही. माझ्या कम्प्युटरवर एक गेम आहे, त्याच्यात खोटे खोटे मम्मी पप्पा पण असतात. मी तो गेम रोज दररोज खेळीन, दिवसभर कार्टून पण बघीन. मला आता तेच जास्ती चांगलं वाटतं, रिअल वाटतं. तुमच्यापेक्षा दाढी चिंचाल आणि डोरेमॉन खूप चांगलेत, ते मला कधीच सोडून जात नाही. जा तुम्ही आजोबा, तुम्ही आणि मम्मी आणि पप्पा, तुम्ही सगळे जा 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 तुम्ही आजोबा, जा जा तुम्ही आजोबा. गाडीची चावी पार्थनी काढून घेतली बहुतेक. मी आलो. थांबा, मी जातो बसनी साहेब. हे गे टॅक्सी रिक्षाने जा. साहेब अजून 200 रुपये दिले असते तर बरं झालं असत. लई लळा लावला हो पोरांनी तुमच्या, आता रात्रभर झोप नाही यायची. आम्ही कलावंत माणसं,
झोप नाही लागली तर खर्च जास्त होतो ना साहेब. थँक्स, बाय. टेम्परेचर आहे संगीता. हा? सिरप क्रॉसिंग घेऊन ये ना. हो. आजोबा कधी येणार आहेत? हॅलो मिस्टर दत्तात्रय गोंधळेकर आहेत का? बोला साहेब, कुठे तीर मारला का? मग हॅलो बोल विजया. सारखं डोकं खायचंच ना, काम दे म्हणून घे. आता सलग 22 दिवस शूटिंग, मेन रोल आहे. काय हिरोचा रोल आहे काय? मला नाही, हिरो नाही रे, मेन विलनचा मेन माणूस. सलग 22 दिवस काम. 22 दिवस आणि पर डे किती आहे रे मला? 500 रुपये. 500 आहे, मरू दे पैसे. पण आता बघ, इंडस्ट्रीला नवीन गब्बर शिंगच मिळतो का नाही असा विलन करतो का नाही. आता जास्त आगाऊपणा करू नको, संध्याकाळी स्टेशनवर भेट. येतो. आय लव्ह यू डार्लिंग. सरकार आता बघा विलन म्हणून एंट्री. उल्ली 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 उल्ली. येताना सिरप घेऊन ये. हा. निलिमा मी निघाले. म्हणजे? मी तुला सांगितलं माझी मीटिंग कॅन्सल होऊ शकते, 5 जवळ तू थांब. ओ 1 मिनिट, मी जर आज गेले नाही तर मला आज बॉस फायर करून टाकेल. आज तिथे खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि ते माझ्यावर अवलंबून आहे. आय एम द हेड ऑफ डिपार्टमेंट, डॅम इट. आणि तू थांब ना आज. प्रत्येक वेळेस मीच थांबणं गरजेचं आहे का? बाप म्हणून तुझी काही कर्तव्य आहेत की नाही? सिद्धांत, 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 ऐक माझं, सिद्धांत, थांब एक मिनिट. एक मिनिट, माझं कर्तव्य काय आहे तू मला सांगायची गरज नाही. बिहेव युअर सेल्फ. बिहेव माय सेल्फ? आणि तुला माझं ऐकून घ्यावं लागेल. मी तुला हजारदा सांगितलं निलेमा, सकाळी जाताना कटकट करत जाऊ नकोस. कामाचं टेन्शन असतं, प्रेशर असतं. मला टेन्शन नसतात, मला प्रेशर नसतात. तो तुझा प्रश्न. माझा प्रश्न आहे सिद्धांत. हे बघ, तुला काम जमत नसेल ना तर घरी बस. कळलं? व्हॉट? थांबायचं की नाही हे तू ठरव. मी चाललोय. सिद्धांत, संगीता आले दीदी. त्याला 2 तासाला 5 ते सिरप. हो दीदी, मी ऑफिसला जाते. आणि नीट लक्ष दे, तुम्ही नका काळजी करू, मी बघते. सगळी करता मीच पाळायची का? समजतं कोण स्वतःला? इडियट. आय डोंट केअर. धक धक करने लगा हो मेरा जियरा डरने लगा. हाय हॅलो. ना तुम्ही सिद्धांत बोलतोय. नमस्कार सिद्धांत साहेब, बोला. तू आत्ताच्या आता घरी येऊ शकशील? कसं शक्य आहे सिद्धांत साहेब, मी निघालो हैदराबादला शूटिंगला. मी तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, प्लीज परत ये पार्टीसाठी. नाही नाही, प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न मेन संधी मिळाली. मेन विलनचा मेन माणूस आहे म्हणजे डायरेक्ट इंडस्ट्रीला गब्बर सिंगच मिळणार आहे आता. हे बघ, तू इथे आलास तर तुला जास्त पैसे मिळतील, तुला माहिती आहे. नाही ते नाही हो, पण आता सगळं फिक्स झालंय, मी सामान घेऊन निघालोय साहेब. कसं काय टाळता येईन आता? ठीक आहे. पार्थ हजरी होता, तुझी आठवण कळत होता म्हणून फोन केला होता. ठीक आहे, जा तू. ऑल द बेस्ट. हाय, बीन अ बिट बिझी. काय काम तर चालूच असतं ग, अँड विथ द रिसेशन खूपच लोड वाढतो. नाही यार, पर मिळते आहे ना, तसं काम असतंच ग, पण भेटायला पाहिजे ना. हा हो, मग काय, नक्कीच. आय विल डेफिनेटली कॅच अप. नशिबात रे, आणि ते महाभारतची ऑडिशन दिली बघू काय झालं. तर किती झाले मामा? 60 रुपये. हाय आजोबा. अरे हाय. नमस्कार करते. अरे काय हे, तुम्ही नवी पिढी? आम्ही जुनी पिढी तुमच्या सारखं वागायला जातो आणि तुम्ही आम्हाला जुन्याच चाली रीतीत अडकवता. शेक हँड. ओके बाय आजोबा.
आम्ही एकटा नाही एकटा नाही एकटा नाही एकटा नाही एकटा तू बाळा भीती कशासाठी आकाशी बघ चांदण्या आकाशी बघ चांदण्या किती तुझ्यासाठी चांदण्या तुझ्यासाठी नाही एकटा तू बाळा भीती कशासाठी अंधार दाटला किती नाही येत बाबा घरी अंधार दाटला किती नाही येत बाबा घरी कसा बर सांग वेळ मिळेल कशा पळ सांग वेळ मिळेल बागुल बुआ सो तोरी लपा बयाला तुला पुरेला लपा बयाला तुला पुरेला आजोबांची मिठी आजोबांची मिठी नाही एकटा तू बाळा भीती कशासाठी झाली झोप हा चहा आणते मी ताप कमी झाला याचा आजोबा आलेत ना पण दवाखान्यात घेऊन जाईन आज त्याला बर आ करा आ मोठा गुड गुड आता डोळे खाली बघ खाली बघ गुड गुड आता वरती बघ वरती वरती चलो चलो आता श्वास घ्यायचा हा मोठ्याने श्वास घे हा मोठ्याने श्वास घे दुखत इथे ओके मागे बघ श्वास घे बस गुड आपण कोण याचे मी आजोबा याचा आजोबा आपल्याला कधी पाहिलं नाही यापूर्वी मी पण तुम्हाला कधी पाहिलं नाही पण मी असा प्रश्न विचारला का तुम्हाला मी वेल मॅनर्ड आहे बर 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 नाव काय म्हणालात आपलं दत्तू दत्तू दत्तात्रय गोंधळेकर अहो पण याचं आडनाव तर मेढेकर आहे मग तुम्ही गोंधळेकर कसे मी याच्या मम्मीचा डॅडी आहे पण त्यांचं माहेरचं आडनाव तर बापट आहे मग काय सांगू तुम्हाला डॉक्टर साहेब पोरीनी नाव काढलं माझं नाव काढलं अहो मग रागावला नाहीत का तुम्ही नाव काढल्यावर कोणी रागवतं का नाही पण हे पहा तुम्ही एवढ्या चौकशा करत बसण्यापेक्षा याला नेमका आजार काय झालाय ते मला सांगाल का हे बघा त्याला शारीरिक असा काही आजार नाहीये काय पण एक पेशंटची आपल्याला फॅमिली हिस्ट्री माहिती पाहिजे म्हणून एक मी तुम्हाला विचारत होतो बाकी काही नाही बरं बिल कुठं द्यायचं आहे तिकडे बाहेर कॅशियर तुम्हाला बिल देईल ते तुम्ही पे करा बस या कमांनी चाल इकडे थांबवा हे झाले दादा 70 रुपये हे घ्या हे घ्या आजोबा आजोबा तुम्ही बोलत का नाही बोला ना तुम्ही जे सांगाल ते ऐकीन नक्की हो हे बघ यापुढे पिझ्झा बर्गर
न्यूडल काही खायचं नाही, पुन्हा डॉक्टर कडे जायची वेळ नाही आली पाहिजे, कळलं? पालेभाज्या खाशील? हो. भोपळा खाशील? आणि यापुढे लक्षात ठेव, कॉम्प्युटर वर गेम खेळत बसायचे नाही, दररोज सायकल चालवायची. हो. गाजर खायचे, चष्मा लागलाय तुला? हो. दूध प्यायचं? हो. प्रॉमिस? प्रॉमिस. हा, आता कसं आहे, आता मी बोलेन तुझ्याशी, चला. निलिमा, मस्त झाली प्रॅक्टिस तुझी. थँक्स. आय हॅव डिसाइडेड, रोज स्वतःला 2 तास द्यायचे. अगं नाही ते लक्षच देता येत नाही. बरोबर आहे. आय हॅव टू पे अटेन्शन टू माय फॅमिली अँड दॅट्स वाय आय कॉन्ट मॅनेज इट. मी तर म्हणते तू पण खेळत जा. आय हॅव लॉस्ट 2 kgs दिस मंथ. काय? चल वन मोर गेम. येस येस, राईट. उडी मारा आजोबा, उडी मारा, उडी मारा. नाचा नाचा आजोबा. नमस्कार नमस्कार. आपण पार्थचे आजोबा का? हो 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 हो. नाव काय आपलं? दत्तू. दत्तू? दत्तात्रय गोंधळेकर. आपण? मी नंदू देशपांडे. बार बार बार. हे दीपक काथाळे. नमस्कार. आणि हे अजिंक्य जोशी. अरे वा, चुना आहे का तुमच्याकडे? तुम्ही तंबाखू खाता? नाही नाही, मी नाही खात. तुम्ही खाता की नाही कन्फर्म करत होतो. यांनी काय हसायचं नाही अशी शपथ घेतली आहे का? नाही हो. त्यांच्या घरी टेन्शन आहे, त्यांची मुलं त्यांना वृद्धाश्रमात ठेवायचा विचार करतायत. अरे बापरे, अहो एवढा देवासारखं शांत बसून राहतो म्हातारा, आणि याची काय अडचण होतीये त्यांना? मला तर लांबून वाटलं पुतळाच ठेवलाय की काय इथं. त्याच काय आहे, आजकाल त्यांच्या हातनं स्वतःच काही होत नाही, सगळं दुसऱ्यांनी करून द्यावं लागतं, त्यामुळे घरचे लोक चिडचिड करतात. आजकाल ते त्याच त्याच गोष्टी करतात, बोलतात, आणि लक्षात काही राहत नाही हो. अच्छा. पार्थ, ऍक्शन. ओके. मुलांनो, हे तुमचे वडील, यांचा तुम्हाला अलीकडे त्रास होऊ लागलाय. अरे तुम्ही लहान असताना 100 वेळा त्यांच्या अंगावर शिशू केली तरी त्यांनी मनावर घेतलं नाही, आणि आता त्यांना विस्मरण होतं म्हणून तुमची चिडचिड होते, त्यांना त्यांच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागवता, त्यांना तुसडेपणानं वागवता. अरे तुम्हाला लहानपणी गार्डन मध्ये 100 वेळा त्यांनी फिरायला आणून संध्याकाळपर्यंत खेळवलं हे सुद्धा विसरलात तुम्ही. रात्री झोपताना ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही त्यांच्याकडनं 1000 वेळा ऐकली. शेवटी गोष्टीमध्ये कासव जिंकतं हे माहीत असूनही तेव्हा त्यांनी नाही केली किरकिर. तुम्हाला शिकवताना त्यांनी कधी किरकिर केली नाही, त्यांनी जास्त कष्ट घेऊन तुम्हाला शिकवलं, आणि आज तुम्ही ही वागणूक देता त्यांना? त्यांना रिमोट जागेवर ठेवता येत नाही म्हणून चिडता? सुनबाई, तुम्हाला राग कसला येतो? सासरेबुवांना व्यवस्थित जेवता येत नाही, व्यवस्थित वागता येत नाही, त्यांचं खूप करावं लागतं, ह्याचा त्रास होतोय तुम्हाला? आणि उद्या तुम्हीही म्हाताऱ्या होणार आहात ना, आणि तुम्हालाही तुमच्या मुलांनी वृद्धाश्रमात ठेवलं मग? तुम्ही डॅडींना रागवणार नाहीत ना? ते कधी कधीच ड्रिंक करतात, रोज नाही. मी त्यांना सांगितलं होत ड्रिंक करणं वाईट असत, पण ते ऐकतच नाहीत. हे काय? हा माय फ्रेंड गणेश आहे. जर मला दुःख झालं किंवा रडायला आलं ना तर मी सगळं ह्याला सांगतो.
मग आम्हाला हेल्प करतो. अरे वा, आणि हे बघ बाळा, जी शहाणी मुलं असतात ती एवढा वेळ रात्री जागत नाही. चला झोपायला. तुम्ही पण या ना, तुम्ही आलो बाळा मी. चल चल आलोच. हा किती काम करते ग तू, थकत नाहीस का? सवय मला त्याची. मी मदत करू का तुला? नाही राहू दे आजोबा. आजोबा नाही, अजून ठरवलं तर 100 दंडबाई ठका मारू शकतो मी. फोन आलाय, उचल. कट केला. बर, नीट निवडा हा. असं वाटलं पाहिजे मीच निवडलंय. मी जरा दोरीवरचे कपडे घेऊन येते. कुणाचा फोन असेल? मी बाबूराव बोलतोय. का सांगू? नको रे, अजून म्हातारा घरातच आहे. आरकावर राहणार आहे ते डंगर इथं? माहित नाही, पण तो आल्यापासून ना पार्थही घरातच असतो. दोघांचं खाणं पिणं करून थकायला होतं रे मला. सांगू, तुला माझी आठवण येत नाही का ग? येते ना विनोद. तुला माहितीये घरातल्या प्रत्येक भांड्यामध्ये मला तुझा चेहरा दिसतो रे. अरे मग काहीतरी चक्कर चालेव ना. आज तुला भेटल्याशिवाय मला चैनच भेटणार नाही बघ. वाट पाय विनोद, हा म्हातारा पार्थला बाहेर घेऊन गेला ना की मिस कॉल देते हा मी तुला. नक्की दी बर का, मी वाट बघतोय. देते ना रे. लव यू रे ड्रायव्हर. मी बी लव यू रे मोल करीन. बघितली ना भाजी? वा, कपडे विसरली वाटत. वाळले नाहीयेत ना म्हणून. हा 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 हा, पिक्चरला येतीस का? नाही नाही राहू दे, मला काम आहेत ना भरपूर. अरे नाही नाही, गेलो असतो. एवढी मरमर राबती तू. दीदीला नाही ना आवडणार, राहू द्या. अगं नेला असत पिक्चरला तुला मी. नको, राहू द्या. बर मग पार्थला घेऊन जातो मी. हो जा ना. आणि आम्ही संध्याकाळी येऊ. हो हो चालेल. दीदीला सांगा फोन बिन आला तर. नक्की नक्की. पार्थ पार्थ. आलो. पार्थ काय आजोबा? आपण आज दोघं मिळून पिक्चरला जाऊ. पिक्चर? यस. चला. ओ माय फ्रेंड गणेश. बाबूराव हॅलो. नाही आले मी. शिट. मायला किती कणार होतो. प्रोग्राम पार्थ आज जा. शिट. व्हॉट द हेल यू बिच. हे धंदे करतेस मी नसताना? गेट लॉस्ट आणि पुन्हा तोंड नको दाखवूस. आउट. मी तुम्हाला यासाठी नाही बोलवलं तुम्ही तिला कामावरनं काढून टाका. उद्या तिच्या जागी दुसरी कुठली पोरगी आली तरी असंच वागणार आहे. त्यांना काय त्यांचं वैयक्तिक आयुष्य नाहीये? 24 तास फक्त तुमच्या लेकरावरच लक्ष ठेवायचं त्यांनी? तुम्ही तरी ठेवता का? तरी मी सिद्धांतला सांगत होते की पार्थला बोर्डिंग मध्ये ठेव म्हणून. काय फार तर फार पैसे जातील, पण तिकडे मुलांकडे लक्ष तरी ठेवतात. आणि शिवाय आम्हालाही सुट्टी त्याला क्वालिटी टाइम देता येईल. नाही तर मी कोणाचंच ऐकणार नाहीये. पार्थला बोर्डिंग मध्येच टाकते. अरे वा, हे म्हणजे लेकरू गोड जास्त खातं म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्यासारखं झालं.
एवढा मोठा फ्लॅट घ्यायचा आणि त्यात लेकर बाळ नाही, काय उपयोग आहे त्याचा? अच्छा मग काय करायचं? याचा विचार लेकर जन्माला घालण्याआधीच करायचा. लेकर सांभाळायला जर वेळ नसेल तर त्यांना जन्म कशाला द्यायचा? हाऊ डेअर यू टॉक टू मी लाईक दॅट. मला शहाणपणा शिकवू नकोस. तू एक भाड्याने मागवलेला फक्त जोकर आहेस, कळलं? पार्थच्या आजोबाचा रोल दिलाय म्हणजे तुला सगळे हक्क दिलेत असं नाही. दिस डिस्कस्टिंग आयडिया वॉज नॉट माइन इन द फर्स्ट प्लेस. डू यू अंडरस्टँड? हा येस, आय एम कमिंग टू द ऑफिस. या, आय विल बी देअर इन 15 मिनिट्स. या. आजोबा आपण कुठे चाललोय? कळेल कळेल तुला, चल बाळा. आजोबा घ्या ना. लाईट का बंद आहेत पार्थ? तू ही दिसत नाहीये पार्थ. पार्थ 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 नाहीये, नाहीये रे. यावेळी कुठे गेलं काही कळत नाही मला. त्याला फोन करून बघूया. हॅलो हॅलो, कुठे आहेस तू पार्थ? कुठे तुम्ही एवढा? हॅलो, तू आत्ताच्या आत्ता घरी आहे, कुठे आहेस तू? ऐकून नाही आलं का नीलू? तू पार्थला तिकडे का घेऊन गेलास आणि कोणाला सांगून? ब्रिंग हिम होम. पोहोचा इकडे लवकर. म्हणजे नाही इकडे. हॅलो हा बोल, कुठेस तू? तुला काहीच गरज नव्हती त्याला परत बोलवायची. पार्थ 2 दिवस आजारी राहिला असता आणि बरा झाला असता. निलीबाई भांडायची वेळ का? आजोबा माझे पाय दुखतायत. आलोय आपण जवळ आता. आजोबा प्लीज. सांगितलं ना तुला, या अशा लोकांना ना पैसे हवे असतात. माझ्याकडे आहे काही कॅश. माझ्याकडे काय असेल? आजोबा मला भीती वाटते. फक्त माझ्या बरोबर चालत राहा. मी त्याच्या कानाखाली मारली. व्हॉट? तू जरा इडियट आहेस का? मग काय केलं असतं मी? ही वॉज ओव्हर ऍक्टिंग. ही वॉज ट्राइंग टू टीच मी. Thank you.
टेन्शन कोणी कट करतो और मला टेन्शन आलंय. आधी इतना बाहर पड़ेगा है. चल 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 चल. आजोबा, 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 पार्थ, आजोबा कुठे आहेत? त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. म्हणजे? म्हणजे काल रात्री ते आजीकडे जात होते ना तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. आजोबा देवाघरी गेले. ते आता पुन्हा इथे कधीच येणार नाहीत. काय झालं? वाईट वागले ना तुझ्याशी? पार्थ कसं वाटतंय तुला? मस्त. मला सांग हे लोक कोण आहेत रे? आजोबा हे गरीब लोक आहेत. नाही, हे श्रीमंत लोक आहेत. कसे? मला सांग तुझ्याकडे बाथटब केवढा आहे आंघोळीला? एवढा. यांच्याकडे बघ केवढा मोठा बाथटब आहे. हो ना. मला सांग आपल्याकडे दूध कसं येतं? आपल्याकडे पॅकेट मध्ये येत. यांच्याकडे जेव्हा यांना दूध पाहिजे तेव्हा गाय आहे म्हैस आहे. खरच की? मला सांग तुला ग्राउंड केवढं रे खेळायला? छोट आहे. पण यांच्याकडे बघ केवढं मोठं ग्राउंड आहे. मग श्रीमंत कोण? तेच. आजोबा ऊस फार गोड आहे. अरे सोन्या, ऊसापेक्षा तू गोड आहेस.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणखी मोठ्याने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आजोबा एवढ्या मोठ्याने मंत्र काय म्हणायचे? त्याने आवाज स्वच्छ होतो, श्वासोश्वास नीट होतो आणि मन शुद्ध होत। ओम नमः शिवाय। आभाळाशी नेतेवल्या झोक्याची दोरी, आभाळाशी नेतेवल्या झोक्याची दोरी, छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गम्मत असते भारी, अरे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गम्मत असते भारी। वारा गातो गाण तू सोबत गाऊन बघ, फूल सुद्धा कस लाजतय तू हात लावून बघ, हिरव्या गार गवतामध्ये बेडका सारख्या मार उड्या, झुळझुळ वाहत्या पाण्यामध्ये सोड कागदाच्या होड्या, चिखला मध्ये लडबडलास तरी डोंट वरी, चिखलो मध्ये लडबडलास तरी डोंट वरी, छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गम्मत असते भारी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गम्मत असते भारी। दगडात ही दिसतो देव फक्त हात जोडल्यावर, दगडात ही दिसतो देव फक्त हात जोडल्यावर, पाण्याची ओली माया कळेल पाण्यात शिरल्यावर, पेरू लागेल अजून तेसी झाडावरती चढला जर, वाटणार नाही कधी भीती एकदा खाली पडला तर, आज धडपडला तरी ओला मंतर खोला मंतर, पण आजच बालपण येणार नाही पुन्हा नंतर, मारून घे उड्या पिड्या कर्धमाल सारी, अरे मारून घे उड्या पिड्या कर्धमाल सारी, छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गम्मत असते भारी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गम्मत असते भारी। पार्थ बघ, तुझ्या रूम मधल्या चंद्रासारखाच हा चंद्रही दिसतोय का नाही? पण आजोबा या चांदण्या आभाळात का असतात? सगळं आजोबालाच काय विचारतो रे, तुझा मास्तर काही शिकवतो की नाही तुला? सांगा ना आजोबा, आता मी सगळं तुम्हालाच विचारणार, नाहीतरी आजोबा असताना बाकी कुणाला कशाला विचारायचं? या चांदण्या म्हणजे आजी आजोबा असतात। आजी आजोबा? हा, म्हणजे जेव्हा एखादी आजी किंवा आजोबा आपल्याला सोडून दूर देवाघरी जातो तेव्हा तो चांदणी होतो। पण आपण त्यांना कसे दिसतो आजोबा? फुलासारखे दिसतो। तुम्ही पण देवाघरी जाणार आजोबा? मी सुद्धा देवाघरी जाणार, कारण आता मी खूप म्हातारा झालोय, पण मी देवाघरी गेलो की असा चांदणी होऊन बनून राह, मग माझी आठवण झाली की तू माझ्याकडे बघत जा, मीही तुझ्याकडे बघत जाईन। पण मी जाऊ दिलं तर ना? पार्थ, समजा मी जर देवाघरी गेलो तर तू रडायचं नाहीस, प्रॉमिस? प्रॉमिस।
टॅम्बिस. हॅलो, तू सिद्धांत बोलतोय? बोला साहेब. तू देवाघरी गेल्याचं सांगितलं मी पार्थला. दुसरा पर्याय नव्हता. एनिवे, मला एक गोष्ट समजली नाही. आम्हाला न सांगता तू पार्थला का घेऊन गेलास? त्याला वृद्धाश्रम दाखवायचा होता साहेब. का नाही? तुम्ही त्याला बोर्डिंग मध्ये टाकलं की तो तुम्हाला वृद्धाश्रमातच टाकणार आहे ना पुढे. आपण पेरू तसंच उगवतो साहेब. तुझे पैसे द्यायचे राहिले होते म्हणून फोन केला होता. ते वृद्धाश्रमात देऊन टाका ना साहेब पैसे. ऍडव्हान्स बुकिंग करा तिथं. 10-12 वर्षांनी तिथं खूप गर्दी होणार आहे. तुम्हाला बुकिंग सुद्धा मिळणार नाही. आणि मला पैशाची चिंता नाही साहेब. कलावंत माणूस आहे मी. महाभारत सिरियल मिळाली मला. पांडवांच्या सेनेतला रोल आहे. 500 एपिसोड चालणार सिरियल. 5 वर्ष टेन्शन नाही मला. तुमच्या पोरांनी खूप श्रीमंत केलं साहेब. मला मला एवढं प्रेम कधीच मिळालं नव्हतं. कदाचित त्याला पण नाही साहेब. त्याला भारी कपड्याची खेळण्याची गरज नाहीये. मायेच्या स्पर्शाची गरज आहे. जाऊ द्या. पार्थ कसा आहे? छान आहे. मिस करतोय तुला. थँक्स वन्स अगेन फॉर कमिंग इन आवर लाईफ. छान ऍक्टिंग केलीस तू. ऍक्टिंग नव्हती साहेब ती. हे माझे आजोबा आहेत. देवा घरी त्या ना तिथं को
देवा घरी त्यांना तिथ कोण भेटत असेल, देव बोलत नाही म्हणून एकटो वाटत असेल, त्यांच्या सारख फनी देवा तुला सुचत काय, पिझ्झा गेम मला नाही आवडला. का रे? तुम्ही जर सोडून गेलात तर. मला म्हणतात डॅम्बिस, मला म्हणतात डॅम्बिस, पण आजोबाही सेम आहे, बसले असतील लपून नक्की, त्यांचे फेवरेट गेम आहे. निलिमा, कधी ना कधी दत्तूला परत पाठवावं लागणारच होतं ना. मला सांग, आपण किती काळ पार्थला फसवलं असतं? ओके, तुझी इच्छा असेल तर आपण आणखीन काय काळ त्याला इथे आणूया आजोबा म्हणून. का? त्याचे खरे आजोबा असताना कशाला? अरिशो, मी चुकले सिद्धांत, त्यांना मी फोन करणार आहे. 2 दिवस खोटा खोटा आजोबा झालेला दत्तू पार्थ शिवाय राहू शकत नाही, ते कसे राहत असतील?
मेड अ मिस्टेक. आई एम गिल्टी यार. बोल त्यांच्याशी. हॅलो बाबा.